नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण जाणता आहात की शासकीय निर्णयानुसार काही विशिष्ट आजार असे आहेत की ज्या आजारावर जर आपला काही खर्च झाला असेल तर त्याची वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम आपल्याला शासनाकडून मंजूर होत असते। असे विशिष्ट आजार आहेत की ज्या आजारामध्ये त्या शासकीय GIR मध्ये त्याची नोंद आहे, परंतु बऱ्याच जणांना आता नवीन एक आजार वर डोकं काढून बसला आहे, COVID-19, ज्याला आपण कोरोना म्हणतो। अतिशय घातक आणि आपल्याला घाबरून देणारा हा आजार आहे व या आजारावर होणारा खर्च सुद्धा IQ माहिती जी आपल्याकडे आहे तर त्या खूप प्रमाणात 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000 असं लोकांच्या ऐकण्यातून आपणास माहीत आहे की ज्यामध्ये व्हेंटिलेटरचा खर्च असतो, ICU चा खर्च असतो आणि वेळ प्रसंगी कुठलाही एखादा नवीनच समस्या निर्माण होऊन त्याचा खर्च आपला वाढू शकतो। तर बऱ्याच जणांचे मला माझ्या मित्रांचे फोन होते की बघ ती त्या प्रसंगातून गेले तर या आजारावर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती रक्कम आपल्याला परत मिळू शकते का। तर मित्रांनो, एक ताजी बातमी आपल्याकडे आहे की या आजारासंदर्भामध्ये जे आपले आरोग्यमंत्री आहेत, माननीय आरोग्यमंत्री यांनी हा आजार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये नोंद घेण्यास माननीय मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे व ही फाईल जी आहे ही सध्या आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे, वर्ग करण्यात आली आहे। लवकरच या बाबतीत आपणाला अपडेट मिळणार आहेत व या आजाराचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या यादीमध्ये समावेश होणार आहे। तर ही प्रतिपूर्ती होत असताना आपल्याला त्या संदर्भाने किती रक्कम परत मिळू शकेल किंवा त्याच्या अटी शर्ती काय असतील, सोबतच आणखी 2-3 आजार नवीन आजार या प्रतिपूर्तीच्या यामध्ये त्यांचाही समावेश होणार आहे, या बाबतीतचे अपडेट्स मी आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की देणार आहे। मित्रांनो, असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी आपल्या या माझी शाळा माझे कार्यालय यूट्यूब चॅनलमार्फत देत असतो। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।